माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कसाल पडवे येथे उभारलेल्या लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या 27 मे रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. स्वतः नारायण राणे यांनी बुधवारी स्वाभिमानच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांना आरोग्याची हेळसांड रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कसाल पडवे येथे लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारलं आहे. 650 बेडचे हे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर येथील रुग्णांची फार मोठी गैरसोय टळणार असल्याने या हॉस्पिटलच्या शुभारंभाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याची इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. मात्र या दोघांचा वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त टळत होता. मात्र अखेर मोदी शहांच्या गैरहजेरीत हा उद्घाटन सोहळा आटोपण्याचा निर्णय राणेंनी घेतला. त्यानुसार येत्या 27 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राणेंच्या या महत्वाकांक्षी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत राणेंनी अद्याप प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिली नसली तरी मंगळवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियोजनाचे आदेश दिले आहेत. कुणाल मांजरेकर, कोकण 9, सिंधुदुर्ग.